घरातील अगदी किरकोळ साहित्यामध्ये आज आपण अतिशय मस्त असा नाश्ता बनवणार आहोत तर हा नाश्ता बनवायला खूप सोप्पा आहे त्याचबरोबर लहान मुलं तर अतिशय आवडीने खातील अतिशय मस्त आणि परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण वेळ वायानं घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी करण्यासाठी साहित्यामध्ये मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आहे एक गाजर खिसून घेतलेला आहे एक बटाटा खिसून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तर यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये आपण सर्व इन्ग्रेडियन्स टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बेसन घातलेलं आहे रवा घालायचा आहे आता यामध्ये आपण दही घालायचं आहे आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता अतिशय हेल्दी देखील ही रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी घरातील किरकोळ साहित्यामध्ये तयार होते सकाळच्या वेळेस कामाची खूप गडबड असते आणि मुलांना देखील टिफिनमध्ये रोजच काही ना काही वेगळं द्यावंसं लागतं तर वे अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स कमी घालायचे आहेत तर या ठिकाणी चिली फ्लेक्स घातल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता हे सर्व सुक्के जिनस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर याचं आपल्याला सैलसर जास्त बॅटर बनवायचं नाही थोडंसं घट्टच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तर हळूहळू पाणी घालून आपण याचं एक बॅटर बनवून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता बॅटर मी व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवून हे बॅटर दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर सकाळच्या वेळेस तुम्ही अगदी आरामात ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता किंवा पावसाळा देखील चालू आहे त्यामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारची डिश बनवून खाऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता बॅटर दहा मिनटानंतर उघडलं तर व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा इनो घालणार आहे जर इनो घालायचं नसेल या तर यामध्ये तुम्ही खायचा सोडा घातला तरी देखील चालेल आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता बॅटर किती आपलं फ्लपी असं तयार झालेलं आहे आता याचा आपण लगेच नाश्ता बनवायला घ्यायचा आहे गॅसवरती एक छोटा पॅन मी गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तेल गरम झालं की कडीपत्त्याची पानं आणि तीळ घालायचं आहे जेणेकरून आपण जो नाश्ता बनवणार ना आहोत त्याला लुक खूप छान येईल आणि टेस्ट देखील येईल आता आपण जे तयार केलेलं बॅटर आहे त्यातील अर्धच बॅटर आपण यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण चीज घालणार आहोत आणि चीज पासून तयार झालेले पदार्थ मुलांना खूप आवडतात हो तर अशा प्रकारचा एकदा नाश्ता तुम्ही बनवून पहा मुलं तुमच्याकडे अशाच प्रकारचा नाश्ता बनवण्यासाठी हट्ट करतील त्याचबरोबर टिफिनसाठी देखील तुम्ही ही रेसिपी हे रेसिपी बनवू शकता अतिशय मस्त आणि परफेक्ट अशी आहे तर आता हे आपण हे सर्व बाजूने एकसारखं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता यावरती आपण मोजरेला चीज घालणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण चीज घालायचं आहे तर चीज यामध्ये भरपूर घालायचं म्हणजे हा नाश्ता अतिशय मस्त लागणार आहे खायला तर या ठिकाणी बघू शकता चीज व्यवस्थित घातल्यानंतर यावरती आपण पुन्हा थोडंसं बॅटर घालून हे व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण यावरती बॅटर घालायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण बॅटर घातल्यानंतर हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तर अतिशय मस्त रेसिपी आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी बघू शकता सर्व बाजूने एकसारखं पसरवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनिट आपण हे शेकून घ्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर झाकण उघडून चेक करूया तर वरची बाजू व्यवस्थित ड्राय झालेली आहे आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे एका मिनिटानंतर आता आपण पलटी करून पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आपला नाश्ता दोन्ही बाजूने अतिशय परफेक्ट असा भाजलेला आहे आता हा नाश्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या बॅटरचा देखील आपण अशाच प्रकारे नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता मुलांसाठी बनवून देऊ शकता किंवा स्वतःला जरी काही वेगळं खावसं वाटत असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता बनवून एकदा खाऊन पहा तुम्हाला देखील खूप आवडेल त्याचबरोबर यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरल्यामुळे अतिशय हेल्दी देखील ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपला दुसराही नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर या ठिकाणी अगदी आपण घरातील किरकोळ साहित्यापासून मस्त आणि हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे तर यातील आता एक नाश्ता मी तुमच्यासाठी तोडून दाखवते तर यामध्ये तुम्ही बघू शकता चीज व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि दिसताना आणि खाताना देखील आपला नाश्ता तितकाच मस्त आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद